सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थिनीला संस्कृत भाषेसाठी सुवर्ण पदक प्राप्त. आपली भारतीय संस्कृती पौराणिक वारसा लाभलेली जगातील सर्वात प्रभावी अशी संस्कृती मानली गेली आहे. आयुर्वेद शास्त्र आज संपूर्ण जगाने मान्य केलं असून प्रभावी असं हे आयुर्वेद शास्त्र आजच्या तांत्रिक युगातील मेडिकल क्षेत्राचा मूळ पाया होय. पुराणात मानवी आरोग्य यावर उपचार हे आयुर्वेदिक पद्धतीने आयुर्वेदाच्या सहाय्याने होत असे. धन्वंतरी ही आयुर्वेदाची जनक. आजही ऑलिओपॅथीच्या ऐवजी बहुसंख्य लोक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला महत्त्व देतात. नाशिकमधील हिरावाडी पंचवटी येथील प्रसिद्ध असं सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय या आयुर्वेद शास्त्राचा सखोल असा अभ्यासक्रम शिकविला जातो. आयुर्वेदाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटी परीक्षांती यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आयुर्वेद आरोग्य विज्ञान विद्यापीठ पदवी दिली जाते. महाराष्ट्र आयुर्वेद आरोग्य विज्ञान विद्यापीठ संस्कृत भाषेची सुवर्ण पदक परीक्षा दरवर्षी घेत असतं. या परीक्षेत सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील मुस्कान मुख्तार शेख या विद्यार्थिनीनं 100 पैकी 97 गुण प्राप्त करत सुवर्ण पदक मिळवलं असून या यशाबद्दल सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेच्या संचालक बाळासाहेब आहेर आणि हिमागौरी आडके आहेर यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं. दरवर्षी सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी विविध परीक्षा स्पर्धा सांस्कृतिक कला आणि खेळातही प्रावीण्य मिळवत सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढविला आहे. मुस्कान शेख हिने या यशाबद्दल अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. नमस्कार, माझं नाव मुस्कान मुख्तार शेख आहे. मी श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय या कॉलेजमध्ये BAMS थर्ड इयरला आहे. मला आत्ता संस्कृतमध्ये MUHS कडनं गोल्ड मेडल मिळालं आहे. माझा स्कोर होता 97 out of 100 आणि मला इथे आडके मॅम, अजून गायत्री पाटील मॅम, बाळासाहेब आहेर सर यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यानंतर मला प्रिन्सिपल आवारे सर, किरण सुंदर सर, पवार सर, पवळे सर, भुजबळ मॅम या सगळ्यांचंही मार्गदर्शन लाभलं. तसेच हिमगौरी आडके मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे शिक्षक आम्हाला खूप चांगला सपोर्ट करतात. ते आम्हाला एकदम छान पद्धतीने शिकवतात. आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये पण पेशंट्सवर प्रॅक्टिकली शिकवलं जातं. आमच्या पोस्टिंग्स असतात तिथे पण आम्हाला प्रॅक्टिकली शिकवलं जातं आणि आम्ही कॉलेजमध्ये आमचे खूप चांगले लेक्चर्स होतात, डिसेक्शन्स होतात. तसेच आमची व्हिजिट पण असते, FSL वगैरेला पण व्हिजिट केलेलं आहे आम्ही. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.